राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप व संचालक उषा वर्मा व नाशिक विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ, जिल्हा अधीक्षक डॉ मनोहर अंचुळे, उपअधीक्षक मुख्यालय बाबासाहेब भुतकर व उपअधीक्षक पोकळे यांच्या मार्गदर्शनी निरीक्षक मधुकर राख यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार भरारी पथक क्रमांक 1 नाशिक यांच्या पथकाने शुक्रवार रोजी पहाटेच्या वेळेस नाशिक जव्हार रोडवर आंबोली फाटा शिवार तालुका त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मारुती सुझुकी कंपनी निर्मित इंडिका कार मध्ये केवळ दादर नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी असलेले म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य, सिग्नेचर व्हिस्कीच्या 1500 मिलीलिटर क्षमतेच्या 31 प्लास्टिक पिशव्या, सिग्नेचर व्हिस्कीचे 60 जिवंत बुचे, रॉयल चॅलेंजर्स व्हिस्कीच्या 750 मिलीलिटर क्षमतेच्या 36 प्लास्टिक पिशव्या व 4 रॉयल चॅलेंजर्स 155 जिवंत बुचे, रॉयल चॅलेंजर्स व्हिस्कीच्या 1500 मिलीलिटर क्षमतेच्या 60 प्लास्टिक पिशव्या मिळून आल्यानं सदर इसम नामे प्रियंक बिपिन भाई पटेल वय 30 वर्ष राहणार 60 साई आशिष सोसायटी साईबाबा मंदिर जुना कोसात रोड अमरोली चारोसी सुरत राज्य गुजरात याच ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून सदरचा मद्यसाठा व त्याची अवैध प्रकारे वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वरील क्रमांकाचे 4 चाकी वाहन असा एकूण 9,15,790 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 31 डिसेंबर आणि ख्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर गावी मध्य पितात, त्यामुळे लोकांना विषारी मध्य मिळणे शक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर अवैध विक्री वाहतूक निर्मितीवर निर्बंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील 4 दिवसापासून वेगवेगळ्या पथकामार्फत यावर नियंत्रण ठेवण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईतच एक आंबोली, हर्सुल आणि कळवण या ठिकाणी एकूण आपण 3 वाहनं जप्त केले. त्या 3 वाहनांमधून 5 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले व दमन व 3 सिलवासा येथील मद्यसाठा एकूण 17 लाखाचं मध्य अवैध मध्ये आढळून आले, ते जप्त केले. सदरची कारवाई भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक मधुकर राग, दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहरे जवान, श्याम पानसारे, धनराज पवार, विजेंद्र चव्हाण व श्रीमती अनिता भांड यांच्या पथकाने पार पाडली असून वरील गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक मधुकर राग करीत आहेत. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.